आता पूर्वी बघा मिश्र पद्धती होती, मिश्र पीक असल्यामुळे होतं की कीड यायची ती आणि कीड किडीला खाते, म्हणजे निसर्गामध्ये स्वतःच त्यांचं कंट्रोल असतं का ती तरी डायव्हर्सिटी असते. होतं काय की ते सगळं आपण कमी करतो आणि डाळिंब तर डाळिंब, ऊस तर ऊस, ऊसामध्ये मावा येतो, डाळिंबावर कीड येते, सीताफळ मिलीबग येतो. मग तुम्ही एक सुरीचं प्लांटेशन केलं ना तर मग ती कीड येते, कीड आली की मग त्याच्यावर औषध फवारणी करतो म्हणजे पेस्टिसाईड. होतं काय की आपल्याला तो मिलीबगच मारायचा असतो, पण त्याच्यावरती पण काही मित्र कीटक असतात, काही गरजेचे असतात, ते सुद्धा याच्यावर मेले जातात. सगळ्यात म्हणजे दुखते की समजा एखाद्या आपल्या वाटतं कीडा मारावा, पण तो एकटा त्या औषधाने मरत नाही, इतरसुद्धा मरतात. म्हणून आपण काय करायचं की मिक्सर पीक, समजा जरी एखादं फळबाग असेल तर त्यात भुजपांगारा, पळस, काटेसावर, शेवगा असे 5-10 व्हरायटीची झाडं लावायची. का होतं की ह्याच्यामुळे मधमाशा येतात, फुलपाखरं येतात, पक्षी येतात आणि क्रॉस पॉलिनेशन होऊन तुमचं पिकाचं उत्पन्न 30% वाढतं आणि तुमचा रोगसुद्धा झाडांचा कमी पडतो, कारण किडकिडीला खाते ते. त्यामुळे एखाद्याला समजा एक एकरचं सीताफळाची बाग करायचं असेल, एक लावायचं असेल, आंबा लावायचा असेल, काजू लावायचा असेल, तर त्यांनी कमीत कमी 10-20 जरी ही झाडं बांधायला 2-3 आणि काय बिघडत नाही. त्याला काय वाटतं की ह्या 20 झाडामुळे माझ्या 20 झाडांची जागा कमी झाली, म्हणजे मला उत्पन्न कमी मिळेल. अरे पण तसं नाही, हे 20 झाडं तुझ्या बाकी झाडांना संरक्षण देतात, सांभाळतात त्याला. नाही तर तुझी तीच नसली की पण तुझा खर्च औषधावर होतो, सगळ्या झाडांना फळं लागत नाही, कीड येते, मग तुझ्या हातात काय राहतं शेवटी ना. त्यापेक्षा बाकी थोडी ही पण झाडं वाढव की ती ह्यांना प्रोटेक्ट करतील आणि तुमच्या बागेचं सौंदर्य वाढतील, शेतातलं बागे फळबागेला सुंदर फुलं येतील, त्यांचे पण खायला पाहिजे आणि पुन्हा पेस्टिसाईडचा तुमचा वापर कमी होईल. होतं काय पेस्टिसाईडमुळे ना सगळ्या मधमाशा नष्ट व्हायला लागल्या, इतक्या नष्ट व्हायला लागलं की त्यांना काय भवितव्यच राहिलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की 1930 साली आइन्स्टाईनने काय सांगितलं, जोपर्यंत मधमाशा तोपर्यंत माणूस राहील. शेतकऱ्या वाटतं मी शेती करतो, तू शेतकरी करत नाही, शेतकरी हा सांग काम आहे, तो काहीच करत नाही. त्यात दाणे भरायचं काम, फळधारणाचं काम हे मधमाशा करतो, तो नाही करत. त्यामुळे शेतकरी असं कधी समजू नये की माझ्यामुळे शेती नाही, तू मेहनत करतो ते बरोबर आहे, पण त्यात दाणे भरायचं काम, फळाला घर येण्याचं काम हे मधमाशा फुलबा किडे मुंगे हो करतात. तू त्यांचा पण सांभाळ कर, त्यांना मारू नको, त्यांना मारलं तर तुझं शेतीची हाल होणार. मध्ये ते टोळधाड आली बघा, शेती नष्ट, हे कशाचे लक्षण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निसर्गस्नेही शेती करा आणि जेवढं मिळेल तेवढंच करावं. खूप उत्पन्न घेण्याच्या मागे लागला ना की मग खूप खर्च वाढतो. निसर्गस्नेही करावी, सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी जगवून असं जे काय आपल्याला पदार्थ येतील तेवढंच घ्यावं. आपल्या निसर्ग खाऊन पिऊन सगळे खाऊन जेवढं आपल्याला मिळेल. आता आमची गाय येते बघा, ही गाय बेलेली आहे, लोक म्हणतात तिचं दूध काढा. अरे पण तिचं दूध त्या गायीला तर वासरा तर पुरलं पाहिजे ना, म्हणजे ज्याचा हक्क त्याला पहिले मिळायला पाहिजे. राहिलंच मी तुम्ही माणूस, मी नाही म्हणतो की मागं काय ठेवायचे, एक देवराई ठेवायचे, बाकी काय आपल्या हातात नाही राहिलं काय आता. आणि जे सहज शक्य आता पण इथं आता प्रत्येक पक्षी प्राणी किती येतात, स्वतःची घरं बांधतात. कोणी बांधतं का काँक्रीटचं घर? निसर्गात जे काय सुकलेलं असेल, वाया गेलेलं असेल, पालासुद्धा सुकलेलं उचलतं, हिरवा पाला उचलत नाही बघा. म्हणजे निसर्गात प्रत्येक घटक हा निसर्गाप्रमाणेच राहतो. 1 लाख वर्षापूर्वीचा बेडूक आजही बेडूकच आहे, 1 लाख वर्ष हाती आजही राहते, पण माणूस राहिला का ते? मग ते त्यांच्या लिमिटमध्ये राहतात, नुसतं टिकलेले आप माणसाने त्याचं लिमिट कधीच क्रॉस केलेलं आहे. आज नाही का मला एक घर झालं की मग दुसरं की तिसरी, ही गाडी की दुसरी हे का कशासाठी? त्याची किंमत निसर्ग मोजते ना, त्याची किंमत दुसरं कोणतरी मोजतं आहे. आज मी एखादी गाडीने समजा गेलो आलो, ते धूर सोडते बरोबर आहे, तर त्या धुरामुळेसुद्धा किती छोटे छोटे जीव आहे त्यांना नसेल, आम्हाला दमा माणसाला दमा व्हायला लागलेला आहे हो की नाही, त्या धुरामुळे त्रास होतो. तर जे बारीक बारीक जीव आहे त्यांना किती त्रास होत असतात. मग आम्ही असं जगावं की निदान कोणाला त्रास हो, माणूस फक्त माणसाचा विचार करतो की माणसाला त्रास नाही, पण बाकी जे जीव आहेत सजीव आहेत अगदी छोट्या बॅक्टेरियापासून तर मोठ्या हत्तीपर्यंत, त्यांनासुद्धा आपल्या कृतीमुळे त्रास व्हायला नाही पाहिजे ना. आणि त्याला जर त्रास झाला तर तुमच्या जगण्याला अर्थ काय सांगा ना? तुम्ही म्हणता ठीक आहे माणसाला त्रास नाही होऊ द्यायला, पण ह्यांचं काय? आणि जगाच्या पाठी प्रत्येकाला जगाचा अधिकार आहे हो, असं कोणी सांगितलं की मुंगीनी माणसाने जगलं पाहिजे आणि मुंगीनी जगलं नाही पाहिजे असं कोणी ठरवलेलं आहे? किंवा बऱ्याच वेळा बाबा हे झाड तोड ते झोड असं कोणी ठरलं की निसर्गामध्ये हे झाड उपयोगाचं नाही ते नाही? प्रत्येक झाड उपयोगाचं आहे ना. तुम्ही बघा ना, माणूसच कधी कधी वाईट म्हणावं लागतं की माणूस जर पृथ्वीवर जर इलिमिनेट झाला तर सगळे आनंदाने सुखाने जगतील, टाळ्या वाजतील, अरे बरं झालं. ही माणसांनी स्वतःची ओळख करून ठेवलेली अशी दुर्दैवाने म्हणावं लागतं. मग काय मिळवलं आम्ही, मग काय करायचं त्या संपत्तीचं सांगा ना, काय करायचं मोठेपणाचं? काही गरजच नाही. माणसाचं आयुष्य किती असतं? पृथ्वीचं आयुष्य समजा 450 कोटी, म्हणून 100 वर्ष जगला म्हणजे किती जगला? 1 क्षणभर जगला बरोबर ना. 100 कोटीच्या समोर 100 वर्ष जगला म्हणजे 1 क्षणभर जगला. आता क्षणभर कसं जगायचं त्याने ठरवायचं.
देवरे फाउंडेशन ह्यासाठी केलेली की हे काम पाठीमागे चालू राहावं. मागे मी एकदा भोरला मी जमीन घेतली होती आणि खूप वर्षापूर्वी जमीन घेतली आणि म्हटलं तिथे आपण झाडं लाव म्हटलं. एक दगड उचलला, हा एक दगड माझ्यावर चार पाच लोक होते कामाला, मी दगड उचलले त्याच्या खाली विंचून निघायला लागले. एक दगड सुटला तो नाही असा असे अनेक विंचून लक्षात आले. त्यावेळी लक्षात आलं की बाबा मी जमीन त्या माणसांनी समोरच्याची जमीन मी घेतली त्याला पैसे देतले बरोबर आहे. ह्या विंचवाला मी काय त्याची परमिशन घेतली नाही. आज मी दगड उचलला म्हणजे काय झालं की त्याचं घर न मी हलवलं. आज माझं घर जर मी हलवलं कुणी तर मी सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय मागून माझं घर बांधून घेईल. पण त्याचा उचललेला दगडसुद्धा तो कुणाला न्याय मागणार ना, कारण ते त्याचं घर होतं. म्हणजे व्यवहार करताना मी त्याची एन ओ सी घेतली नाही, म्हणजे माझा व्यवहार बेकायदेशीर झाला याचा अर्थ. तुम्हाला मी पैसे दिले तुम्ही बरोबर आहे मूळ मालक, पण तुमच्या आधी राहतो कोण होतं इथं विंचू राहत होता आणि कित्येक वर्षापासून माहीत नाही मला. म्हणजे त्याच्यावर अन्याय केला मी, म्हणजे मी उपरा आहे, म्हणजे माझा सातवाराच खोटा आहे खरं. म्हणजे तसं तुमचा आमचा आता सध्याच्या व्यवहार तर खरं आहे बरोबर आहे, पण देवाच्या दरबारात किंवा त्या विंचवाच्या दरबारात माझा सातवारा खोटा आहे कारण माझी त्याची संमती नाही. तेव्हा कळलं की मी उपरा आहे. मग आता एवढी सगळी संपत्ती जी काय आम्ही मिळवलेली जी काय निसर्ग आहे ती परत निसर्गालाच गेली पाहिजे. त्यामुळे मी आता जोपर्यंत मी व्यवसाय करतो गार्डन डेव्हलपमेंटचे इथनं जे काय पैसे मिळतात ते रोपासाठी खर्च करायचे, म्हणजे जेवढं मला पाहिजे तेवढं ठेवायचं, बाकी ज्याचे त्याला परत करायचं. पण आता हा याचं काय करायचं, ही चार एकर थिवरीची जमीन ह्याचं काय करायचं, म्हणे देवराय फाउंडेशन केलेलं की जे काय माझं असेल ते माझ्या पाठीमसुद्धे काम चाललं पाहिजे आणि जे काय माझी प्रॉपर्टी असेल त्यातनं जे काय पैसे येतील त्यातनं लोकांचा पगार मिळाला पाहिजे, हे सगळं काम चाललं पाहिजे, जमीन पण तयार करून म्हणे देवराय फाउंडेशन स्थापना केलेली. म्हणजे उद्या माझ्या मुलाला जरी वाटलं की हे सगळे विकायचं तर विकू शकणार नाही, कारण माझ्या मुलाला लहानपणी मी सांगायचो एकदम दोन माझा मुलं एक मुलगी लहानपणी मी त्यांना सांगायचं की आयुष्यात तुम्हाला काही नाही करता आलं तर काही काळजी करू, पण रोज एक झाड लावा. इतके लहान होते ते माझ्याकडे असे बघायचे, पप्पा काय सांगतात. म्हटलं काय आता, म्हणजे असं काय नाही की तुम्ही खूप बिल्डर व्हायला पाहिजे, खूप मोठा कारखानदार व्हायला पाहिजे, असं काही नाही राहिलं. आता ते एखाद्या दूर कोपऱ्यामध्ये जर एखादा गरीब माणूस जर जगत असेल ना खूप एका कोपऱ्यात, तो निसर्गाला कुठला त्रास देत नाही ना, खरं म्हणजे तोच माणूस राहिलेला. नाही तर एखादा म्हणतो मी 5000 कोटीचा बिल्डर आहे, पण त्यांनी किती उलथापालथ केलेली असते, किती जमीन चांगली माती बांधून विटा केलेल्या असतात. आज तुम्हाला ते की चिमुटभर जर माती घेतली ती त्याला सजीव म्हणतो, त्यात लाखो बॅक्टेरिया असतात. आज वीट म्हणजे काय, त्याख्या लाखो बॅक्टेरियाच्या भाजून त्यांचं थडगं झालेलं असतं आणि त्या थडग्यामध्ये लोकं घरं बांधतात आजकाल आणि वर वास्तुशांती करतात की आम्हाला शांती मिळू दे. अरे पण तुझं घर थडग्यात आहे, तुला कोण शांती देणार आहे. म्हणजे असं सगळं घडत चाललं. म्हणून आपली जी काय संपत्ती ही आपल्या पाठीमागं पण ह्या देवरा फाउंडेशनच्या रूपातनं रोपं व्हावीत ही छोटी इच्छा बाळगली. म्हणून ही देवरा फाउंड आणि त्याला आमचे घरचे सगळे मेंबर आहेत, माझे मित्र शेडबाळ आहेत, उदयभाई गुजर आहेत, शिंदे आहेत, माझे मित्र कवडे आहेत, हे जे माझे अनेक वर्षापासून जे माझे सहवास आहेत जे मदत करतात अशा आम्ही मेंबर याच्यावर आमचे काम चाललेले असतात. आज बाजारात कधी कधी लोक म्हणतात भेंडी असते ना ते काही लोक किडलेली भेंडी विकत घेतात का, तर म्हणजे याच्यात पेस्टिसाईड नसेल. आम्हाला किडलेली भेंडी परवडली पण ते आम्हाला पेस्टिसाईड मारलेली भेंडी नको. म्हणजे इतकं सुद्धा लोकांना आता करणार काय ना. आज सांगा तुम्ही शहरात राहताय, तुमच्याकडे जमीन मातीसुद्धा पाऊससुद्धा शकत नाही, तर शेती दूरची सोडा आणि तिथं जास्त प्लांट तिथे लोक जास्त राहतात, डेन्सिटी तिथे लोकांची असते. आता ती लोकं कुठनं भेंडी खाणार, जो पिकोल त्याचीच खाणार ना. मग त्यांनी काय पेस्टिसाईड मारलं ह्यांनी पाहिलं तरी असतं का, जो दिल विषारी दिल तो खावाच लागणार आहे कारण स्वतः करू शकत नाही सगळीकडे. आवं इथे मी पाहतो ना इथे भेंडी, आता आमच्या शेजारी काही भेंडी लावली इथे जर चौथ्याशी त्याचा स्प्रे असतो तो म्हणतो नाही स्प्रे मारा तर भेंडी येतच नाही. म्हणजे इतक्या दुष्चक्रात माणूस अडकलेला आहे ना की आता तो बाहेर निघणं मुश्किल. आता ते गुजरा ह्याला पंजाबमध्ये म्हणतात कॅन्सर एक्सप्रेस आहे बरोबर आहे ना. आता शिरूळमध्ये आलेली कोल्हापूरमध्ये तिथं जो एक गाव असं की तिथे अनेक कॅन्सरचे लोक आहेत आणि फुल पेस्टिसाईड आणि तेच आपल्याकडे येते. मागे आपण ऐकलं होतं की पेस्टिसाईड स्प्रे करणारी काही लोकं चक्रून पडली का, तर ती पेस्टिसाईड स्प्रे करायची तर त्या वासामुळे माणसं मेली. माणूसच्यात एवढी रेझिस्टंट पॉवर असूनसुद्धा तो मरतो. मग तो जे छोट्या छोट्या चिमण्या असतील मधमाशा फुल त्यांच्या अंगामध्ये किती पॉवर असेल रेझिस्टंट पॉवर, हा मरतो तसा ते किती मरत असतील सांगा ना. म्हणजे दुष्चक्रात किती माणूस आढळ. मागे एक ते फिल्म दाखवतो बघा की जर्मनीमध्ये नाझी सैनिकांनी वॅगनमध्ये त्या सैनिकांना कोंबायचं आणि विषारी आऊन सोडून मारायचं, ते लोकांच्या पाहुण अंगावर काटायचं. आज माणूस तेच करतो आहे ना. आज शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरावर एक पंप आहे पाठीवरचा, तो जाणं आणि निसर्गामध्ये स्प्रे करतो, ते सुद्धा तू विषारी चेंबरनीच त्यांना मारतो ना, तर तुझ्या अंगावर शहर येत नाही अजिबात.
कितीला मारतोय, रोज मारतोय. तिथं कधीतरी एकदा त्याने मारलेलं आपण आयुष्यात बघत आलो आहे. तिथं रोज शेतकरी सगळ्यांना मारून टाकतो का? त्यामुळे कधी कधी वाटतं की खरंच असं वाटतं की आपण ओझं म्हणून जगायचं नाही पृथ्वीवरती. आपण जगायचं तर निसर्गच आहे, पण नाहीतर आता मी नोकरी करतो, मला 22 वर्ष पेन्शन, पण मी पेन्शन जे करू खाल्लं नाही, कारण मला तसं जगायचंच नाही म्हणतो. निसर्गात जगायचं, निसर्गाने जगायचं, निसर्ग ओझं म्हणून जगायचं नाही. आणि खूप मोठं व्हायचं नाही, काही काही गरज नाही, खूप पैशा व्हायचं नाही, काही ॲब्सोल्युटली काही गरज नाही. कारण जितकं मोठं होणार तितकं कुणाचं तरी निसर्गाला लुबाडून श्रीमंत झालेला असतो माणूस. माणूस असा कधी श्रीमंत होत नाही, दुसऱ्याचं त्याच्या वाट्याला असतं आणि कुणाचं तरी लुबाडलेलं असतं. एखादा म्हणतो की मी फार इमानी इदमारी व्यवसाय केला, मुळीच नाही, निसर्गाचा ऱ्हास करूनच तो श्रीमंत झालेला आहे, फक्त तुला ते दिसत नाही. पेस्टिसाईड मारले, किती जीव मारले हो, असं कोणी सांगितलं की माणूसच जगला पाहिजे, बाकी सगळ्यांनी मेलं, असं कोणी ठरलं, कोणी म्हटलेलं असं? त्यामुळे जे काय आपलं मगाशी म्हणलं ना की 450 कोटी पृथ्वीचं आयुष्य आहे, मी 100 वर्ष जगलो, मी क्षणभर जगलो की नाही त्या हिशोबाने, मग क्षणभर मी कसं जगायचं ते माझ्या हातात आहे.